असा कॅमेरा आहे ज्याच्यामध्ये कंपार्टमेंट दिलेला आहे, ज्याच्यामध्ये हा वॉटरप्रूफ बॉडीमध्ये हा कॅमेरा येतो. या कॅमेराचं वैशिष्ट्य म्हणजे हा 100 फुटापर्यंत पाण्यामध्ये सुद्धा हा कॅमेरा चालू शकतो. एच डी कॅमेरा 1080 पिक्सेल रेझोल्युशन ह्याचं असल्याने यापासून आपण सुंदर क्वालिटीचे व्हिडिओ, शाळेचे कार्यक्रम असतील, एखादा गॅदरिंगचा कार्यक्रम असेल, तुमचे एखादं भाषणाचे कार्यक्रम असतील, किंवा निसर्ग सहलीसाठी आपण या कॅमेराचा उपयोग करू शकतो. अवघ्या 630 रुपयाला स्नॅपडील या वेबसाईटवरून मी हा कॅमेरा मागवला होता. या कॅमेऱ्याच्या पाठीमागे आपण पाहता की एक डिस्प्लेसुद्धा दिलेला आहे. या डिस्प्लेमध्ये आपण शूटिंग होताना पाहू शकतो. जरी ह्या डिस्प्लेचं रेझोल्युशन क्वालिटी कमी असली तरी हा कॅमेरा आपण ज्यावेळेस मोबाईलमध्ये ह्याची क्लिप आपण घेतो किंवा कम्प्युटरमध्ये ह्याची क्लिप आपण घेणार त्यावेळेस नक्कीच तो व्हिडिओ खूप सुंदर दिसतो आणि चांगल्या क्वालिटीचा दिसतो. याचं एक वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये व्हिडिओचा टाईम आणि डेटसुद्धा आपण याच्यामध्ये सेट करू शकतो. व्हिडिओ किती मिनटाचा शूट व्हायला पाहिजे ते सुद्धा आपण यामध्ये सेट करू शकतो. आपल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे गॅदरिंग चालू असताना स्टील शूटिंग येणं आवश्यक असतं. ज्यावेळेस आपण ह्याला एखाद्या रॉडमध्ये फिक्स करणार, एखाद्या ठिकाणी ह्याला फिट केलं, तर त्या फिट केल्यानंतर आपण ह्याला डायरेक्टली कंटिन्युअसली शूटिंगसाठी याचा वापर करू शकणार. तर मी हा कॅमेरा आपणास ऑन करून दाखवतो. हा कॅमेरा आता ऑन झालेला आहे. आपण पाहू शकता ते ह्याच्यामध्ये की मी दिसत असणार आपण. रिफ्लेक्शन येत असल्याने आपण व्हिडिओमध्ये पाहू शकत नाही, तरी बऱ्यापैकी आपणास याच्या शूटिंगमध्ये मी दिसत असणार आहे. हा AVF फॉर्मॅटमध्ये आपण शूट करत आहोत आणि या कॅमेऱ्यामध्ये आपल्याला हव्या असलेल्या रेझोल्युशनमध्ये आपण शूटिंग करू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल ज्यावेळेस आपण यूज करत असतो, मोबाईलची बॅटरी लो होणं, अचानकमध्ये कॉल येणं, याच्यामध्ये आपलं शूटिंग इनक्रिप्ट होतं आणि शूटिंगचा बराचसा भाग आपला मिस होऊ शकतो. बऱ्याचदा बॅटरीमध्येच डाऊन झाल्यामुळे आपलं शूटिंगसुद्धा अर्धवट येतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल ज्यावेळेस हातात पकडला जातो त्यावेळेस मोबाईलचं शेकिंग होण्याचा एक प्रकार असतो की ज्याच्यामुळे मोबाईल डिस्टर्ब होतो आणि त्यामध्ये तुमचा व्हिडिओसुद्धा हे होऊ शकतो, व्हिडिओ स्पष्ट येऊ शकत नाही. तर मेगापिक्सेलचा उपयोग ज्यावेळा होतो, ज्यावेळेस तुम्ही सर्वात एक स्थिर असा कॅमेरा पकडणार त्यावेळेसच तुमच्या मेगापिक्सेलमध्ये पिक्सेल्समध्ये असे भर होणार नाही, पिक्सेल फाटणार नाही. यासाठी आपण कॅमेरा एकदम स्थिर ठेवायचा असतो. याच्यासाठी स्टँडचा वापर आपण करू शकतो. याला अनेक कनेक्टिव्हिटी, याला अनेक गोष्टी आलेल्या आहेत ज्याच्यामुळं आपण याला आपण गाडीवर सुद्धा बसू शकतो. सायकल असेल, गाडी असेल, याच्यावर सुद्धा हँडलवर आपण या कॅमेराला सेट करू शकतो. त्याच्यासोबत हेल्मेटला आपण सुद्धा याला जोडू शकतो. बेल्टच्या सहाय्याने आपण याला हेल्मेटला सहज कनेक्ट करू शकतो. याच्याहून सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे ह्याचा कारसाठी डॅशबोर्ड कॅमेरा म्हणून सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो. कार चालवत असताना डॅशबोर्डमध्ये आपण समजा याला चिटकायचं आहे, याला चिटकवण्यासाठी टेप आलेला आहे. जर आपण डॅशबोर्डमध्ये ह्याला चिटकून घेतलेलं आहे आणि ह्या कॅमेऱ्याला आपण याच्यात फिक्स केलं आहे, तर डॅशबोर्ड कॅमेरा म्हणून तुमचा हा कॅमेरा उपयोगी पडणार आहे. ज्याच्यामुळे तुम्ही ड्रायव्हिंग करत असताना रस्त्यावर अनेकदा ड्रायव्हिंग करत असताना तुमच्याकडून काही मिस्टेक झाली किंवा येणाऱ्या अपघात, छोटे मोठे अपघात होत असतात, त्यावेळेस याचा पुरावा तुम्हाला अनेक कायदेशीर बाबीमध्ये उपयोगी पडणार आहे. किंमत जरी कमी आहे या कॅमेऱ्याची, पण याचा उपयोग खूप मोठा होणार आहे. आपल्या शाळेसाठी तर होणारच आहे, याच्यासोबत तुम्हाला वैयक्तिक तुमच्या पर्सनली याचा उपयोग खूप महत्त्वाचा होणार आहे. आणि पाण्यात नेऊ शकत आहे, पावसामध्ये पाण्यामध्ये याच्या आपण शूटिंग घेऊ शकतो. 100 फुटापर्यंत खोल पाण्यात याची वापरण्याची क्षमता आहे. 100 फुटापर्यंत याच्या कॅरी केसमध्ये पाणी जाऊ शकत नाही. आता या कॅरी केसमधून मी हे दाखवू शकतो की या कॅमेऱ्याचा ॲक्च्युली कॅमेरा कसा आहे आपण पाहू. या कॅरी केसमधून मी कॅमेऱ्याला काढत आहे. एकदम लहान असा कॅमेरा हा आहे. माझीच पेटीपेक्षा थोडासा जाडीला जास्त असलेला हा कॅमेरा, एकदम लहान असा कॅमेरा आहे, ज्याचा उपयोग आपण नक्कीच आपल्या शाळेमध्ये करू शकतो. आणि याच्यापासून अनेक स्पर्धामध्ये, क्रीडा स्पर्धामध्ये
या कॅमेऱ्याला पडलं तरी याला काही होण्याची शक्यता नाही, कारण हे कॅरी केस खूप मजबूत दिलेली आहे. ज्या ठिकाणी आपण मोबाईलला या प्रकारे चालू शकत नाही त्याप्रमाणे याचा आपण खूप चांगल्या प्रकारे याचा वापर करू शकतो. याच्यामध्ये आणखी काही किमती वाढी किमतीचे कॅमेरे आहेत ज्याच्यामध्ये वायफाय फॅसिलिटी दिलेली आहे. यामध्ये वायफाय नाही आहे. वायफाय फॅसिलिटीचा कॅमेरा जवळपास 1700 ते 1800 आहे. त्याच्यामध्ये आपण याची होणारी शूटिंग आपल्या मोबाईलमध्ये स्टोअर किंवा लॅपटॉपमध्ये स्टोअर करू शकतो. पण याला पण एच डी कार्डचा सपोर्ट दिलेला असल्यामुळे एच डी कार्ड आपण पाहू शकतो. इथं एच डी कार्ड बसतोय 32 ते 32 GB जरी आपण याला एच डी कार्ड बसवला तर 7 ते 8 तासापर्यंत याच्यामध्ये शूटिंग करण्याची क्षमता आहे. जेणेकरून आपल्याला सहज आपण 2 ते 3 तासाचं शूटिंग तर सहजपणे याच्यात करू शकतो. तर असा हा गॅजेट कमी किमतीमध्ये आहे पण शाळेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यासाठी मी आपणासाठी घेऊन आलो होतो. असेच अनेक प्रकारचे गॅजेट मी आपण दाखवणार आहे. त्याच्यामुळे आपण या माझ्या यूट्यूब चॅनल डिजिटल स्कूल समूह डिजिटल स्कूल ग्रुप या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि त्याच्यासमोरच्या बेल आयकॉनला मात्र क्लिक करा, जेणेकरून नवीन लेटेस्ट व्हिडिओचा अपडेट आपणापर्यंत वेळोवेळी येत राहील. आणि ॲक्शन कॅमेरा हा आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त होता म्हणून मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो. 1080 रेझोल्युशन जरी आहे तर 16 MP याचा कॅमेरा आहे. 16 MP आपण ठरवू शकतो की कमी मेगापिक्सलमध्ये सुद्धा आपण याच्यात शूटिंग घेऊ शकतो. तर नक्कीच आपण सर्वांसाठी आणि शाळेसाठी एक अत्यंत उपयुक्त असा कॅमेरा मी घेऊन आलेलो आहे. धन्यवाद.